एक अतिशय हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथून पुण्याला जाणाऱ्या दाम्पत्यासोबत घडलं खूपच वाईट। कामाच्या शोधात गोविंद पासवान व सुमन पासवान हे दाम्पत्य 5 महिन्याच्या बाळासोबत लखनऊ पुणे एक्सप्रेसने पुण्याला जात होते। गाडीत बसताना बाळ ठणठणीत होते, मात्र गाडी मनमाडला येण्या अगोदर बाळ काहीच हालचाल करत नसल्याचे पाहून पासवान दाम्पत्याने हंबरडा फोडला। गाडी मनमाडला पोहोचल्यानंतर तेथे उतरून त्यांनी पेटर और विंटरच्या मदतीने जवळ असलेल्या दवाखान्यात नेले असता बाळ दगावल्याचे डॉक्टरांनी सांगितले। अचानक घडलेल्या या घटनेमुळे पासवान दाम्पत्यावर अवघा दुःखाचा डोंगर कोसळला। अनोळखी शहरात बाळाचा अंत्यविधी कसा करावा असा प्रश्न या दाम्पत्याला पडला होता। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे मदतीला धावून आले आणि त्यांनी या बाळाचा अंत्यविधी केला। ट्रेनमध्ये वाढलेली गर्दी व कडक ऊन आणि उष्मा यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे उन्हामध्ये लहान मुलांसोबत घराबाहेर पडताना काळजी घ्या व सुरक्षित राहा। अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।